जग व्यवहारी बनलंय, त्यामुळे कोणी कोणाला फुकटचा चहा सुद्धा पाजत नाही असं म्हटलं जातं। विशेषतः कोरोनाच्या काळात तर अनेकांचे रोजगार उद्योगधंदे बंद पडल्यानं प्रत्येकालाच उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागतोय। मात्र आपत्तीच्या काळातही समाजाच्या मदतीला धावून जाण्याची आणि आपल्या परीनं उपेक्षित गरजू वंचितांची मदत करण्याची परंपरा काही व्यक्ती संस्थांनी जोपासली आहे। त्यामध्ये इतर शहरांच्या तुलनेत कोल्हापूरकर काकडभर सरसच आहेत, याचा वारंवार प्रत्यंतर आपल्याला येतं। अशाच प्रकारे अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना गेल्या अनेक दिवसांपासून जेवणा खाण्याची सोय करत कोल्हापुरातील रजत हॉटेलनं दातृत्वाचा नवा अध्याय घालून दिलाय। नैसर्गिक आपत्ती असो किंवा कोणतंही संकट असो, मदतीला धावून जाण्याची कोल्हापूरकरांची परंपरा जगजाहीर आहे। कोरोना किंवा महापुराच्या काळातही कोल्हापूरवासियांच्या दातृत्वाची प्रचिती आपल्याला वारंवार आली आहे। ही परंपरा पुढे सुरू ठेवत कोल्हापुरातील हॉटेल रजतच्या वतीनं सामाजिक बांधिलकीचा नवा अध्याय निर्माण केलाय। काही दिवसांपूर्वी चंदगड तालुक्यातील कोलिवडे धामणे इथल्या काही व्यक्ती पंढरपूरला अस्थिविसर्जनासाठी जात असताना त्यांचा भीषण अपघात झाला होता। या अपघातात 6 लोकांचा मृत्यू झाला होता तर 10 लोक गंभीर जखमी झाले होते। जखमींना CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। जखमी झालेल्या रुग्णांची सेवा करण्यासाठी त्यांचे कुटुंबीयही CPR मध्ये ठिया मारून आहेत। अत्यंत गरीब कुटुंबातील या नातेवाईकांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता। एका सामाजिक कार्यकर्त्यानं रॉबिनहूड आर्मीला याबाबतची माहिती सांगितल्यानंतर रॉबिनहूड आर्मीनं त्यांच्या उपक्रमाचे भागीदार असलेल्या हॉटेल रजतला याबाबत कल्पना दिली। त्यावर क्षणाचाही विलंब न लावता हॉटेल रजतचे मालक अमर तनवाणी यांनी जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवण देण्याचा निर्णय घेतला। 10 जखमींपैकी दोघांना डिस्चार्ज मिळालाय तर दोघांचा मृत्यू झालाय। सध्या उपचार घेत असलेले 6 रुग्ण आणि 6 नातेवाईक अशा 12 जणांना अखंडपणे जेवण देण्याची सेवा रजत हॉटेलनं सुरू ठेवली आहे। दररोज संध्याकाळी रॉबिनहूड आर्मीचे स्वयंसेवक हॉटेल रजतमध्ये जातात। या ठिकाणी बनवलेलं जेवण पार्सल करून CPR मधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना पोच करतात। या रुग्णांना जोपर्यंत डिस्चार्ज मिळत नाही तोपर्यंत त्यांना रात्रीचं जेवण देणार असल्याचं रजत हॉटेलचे अमर तनवाणी यांनी सांगितलं। आमच्या गुरुनानकाच्या कथनेनुसार ते गरीबाच्या पोटात अन्न झालं पाहिजे, कोणी उपाशी राहू नये अशी त्यांची एक भावना होती। त्यामुळे त्यांनी लंगर प्रसाद चालू केला होता। मग रॉबिनहूड आर्मीकडनं कळल्यानंतर मी लगेच म्हणलो का एक क्षणाचाही विचार न करता म्हणजे जेवढं दिवस लागेल तेवढं दिवस आम्ही द्यायचं आहे। ही सेवा आम्हाला परमेश्वराने दिलेली आहे, त्याच्यामुळं आम्हाला भाग्य लाभलेलं आहे, हे आपण देतो हे परमेश्वराची कृपाच आहे। परिस्थिती कशीही असो, गरजू आणि उपेक्षितांच्या मदतीला धावून जाण्याची कोल्हापूरची परंपरा कायम राखत रजत हॉटेलनं व्यवसाया पलीकडे जाऊन माणुसकीचा आणि दातृत्वाचा आलेख अजून उंचावर नेलाय यात शंका नाही। बी न्यूज साठी कॅमेरामन सुनील ठाणेकर सह ताज मुलाणी।